पंतप्रधानांनी सातत्यानं वन नेशन वन इलेक्शन असं ते म्हणत आलेले आहेत आणि मोदीजी जे काही म्हणतात किंवा त्यांचा जो अजेंडा असतो तो पुढे न्यायला आपण सततच सक्रिय असता. आता महापालिकेच्याच निवडणुका इतक्या पेंडिंग आहेत की एक चर्चा अशी पण सुरू झाली आहे की विधानसभेचे निवडणुका ज्या आहेत त्या 6 महिन्याआधी घ्यायच्या लोकसभेबरोबर आणि तोपर्यंत महापालिकांच्याही निवडणुका पुढे ढकलायच्या. मला माहिती आहे की आपण आता म्हणणार की हे मी ठरवत नाही, हे निवडणूक आयोग ठरवतं, पण तरीही त्याच्या पलीकडे जाऊन हे उत्तर आपल्याकडनं मी अपेक्षित करते. असं आहे की महापालिकेच्या निवडणुका पोस्टपोन करण्याचा कुठलाही आमचा विचार नाही, आमच्या हातात देखील नाही. कायद्याने आपण ती सगळी जबाबदारी इलेक्शन कमिशनला दिली आहे, ते स्वायत्त आहे. पण आता इलेक्शन कमिशनने देखील ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे की आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर स्थगिती आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की ओबीसीचं रिझर्वेशन हे सगळ्यांना लागू करताना ते प्रॉस्पेक्टिव्हली केलं आणि त्यामुळे 94 नगरपालिका त्यात अडकल्या की ज्यांच्या अध्यक्षाची निवडणूक ही विदाउट ओबीसी होत्या, म्हणून त्याच्याविरुद्ध आम्ही कोर्टात गेलो. त्याच्यामध्ये सर्वच निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही, ती स्थगिती जोपर्यंत उचलली जात नाही तोपर्यंत निवडणूक आयोग ही निवडणूक घेऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने स्पष्टपणे ॲफिडेव्हिट देऊन सांगितलेलं आहे की आम्ही निवडणूक घ्यायला तयार आहोत, आमची पूर्ण तयारी आहे. त्यामुळे ज्या क्षणी ही स्थगिती उठेल त्या क्षणी या निवडणुका होतील. आत्ता मला असं वाटतं की कदाचित 6 फेब्रुवारी किंवा 7 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची तारीख आहे आणि त्यानंतरच तो निर्णय होणार आहे. त्यामुळे आत्ता तरी सरकार मनात आणेल म्हणून एखादी निवडणूक थांबवता येईल अशी स्थिती नाही. आपल्या संविधानाने जी काही 74वी घटना दुरुस्ती केली आणि 243 आर्टिकलमध्ये जे काही चेंजेस केले त्यानंतर राज्य सरकारच्या हे हातातच राहिलेलं नाही आहे. आणि राज्य सरकार फारच झालं तर 6 महिन्यापर्यंत एखादी निवडणूक टाळू शकते, त्याच्यावर टाळूच शकत नाही. ते 6 महिने होऊन गेलेले आहेत. त्यामुळे आता हे सर्वस्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे.